नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय सर्वांच्याच आवडीची नॉनव्हेजची एक डिश, चिकन दम बिर्याणी। लेयर द्यायचे प्लस दम द्यायचा म्हणजे आपल्याला वाटेल की खूप वेळखाऊ काम आहे, परंतु आपण हे आज करतो अतिशय सोप्या पद्धतीनं, झटपट चिकन लेयर दम बिर्याणी। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्यासाठी लागणारं साहित्य, स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन 250 ग्रॅम, क्लासिक बासमती बिर्याणी राईस 250 ग्रॅम, 2 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 8 लवंगा, 8 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचे 2 तुकडे, 1 टीस्पून शाही जिरे, 1 जावेत्री, 1 स्टारफूल, 2 मसाला वेलची, 4 हिरवी वेलची, दगडफूल, 2 तमालपत्र, 1 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून तिखट मिरची पावडर, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 8-10 काजू, 1 वाटी बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, 4 टेबलस्पून साजूक तूप, 1 वाटी घट्ट दही, 2 टेबलस्पून केशर सिरप, बिर्याणी इसेन्स, केवडा वॉटर, 4 टेबलस्पून तेल। तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व 1/2 तास भिजत बाजूला ठेवून द्या, शक्य असेल तर 1 तासभरही ठेवा। स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनमध्ये 1 वाटी दही, 1 टेबलस्पून धने पावडर, 1/2 टेबलस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून बिर्याणी मसाला, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून तिखट मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून मीठ। एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 10-12 तुकडे केलेले पुदिना पाने, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, मूठभर बिरिस्ता, उभी कट केलेली हिरवी मिरची, 1 टेबलस्पून साजूक तूप। हे सर्व चिकनला चोळून घ्या व मिक्स करून 1/2 तास मॅरिनेशनसाठी झाकून बाजूला ठेवून द्या। जितकं जास्त वेळ मॅरिनेट कराल तितकं चिकन लवकर शिजेल। एका भांड्यात 750 मिलीमीटर म्हणजे तांदळाच्या तिप्पट पाणी उकळत ठेवा। पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यात 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 4 लवंगा, 4 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2 स्टारफूलच्या पाक्या, 1/2 जावेत्री, बादलफूल, 2 तमालपत्र, 1/2 चमचा शाही जिरं, 1 चमचा साखर इत्यादी पाण्यात सोडून 1/2 लिंबू प्या। भिजत घातलेला तांदूळ उकळत्या पाण्यात सोडा। तांदूळ हलवून घ्या, झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे ठेवा। 5 मिनिटांनी चेक करा, तांदूळ 90% शिजवून घ्या। तांदळामध्ये फक्त रवा इतकी कणी हाताला जाणवायला हवी। वेणीत किंवा चाळणीत पाणी निथून घ्या, झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या। गरम कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घालून त्यामध्ये 4 लवंगा, 4 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, स्टारफूल, 1/2 जावेत्री, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, बादलफूल, 1/2 चमचा शाही जिरे, 2 तमालपत्र इत्यादी घालून मंद आचेवर मिनिटभर परतून घ्या। मॅरिनेट केलेलं चिकन घाला व मोठ्या आचेवर 5 मिनिटे परतून घ्या। चिकनला पाणी सुटलंय, आता 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून धने पावडर, 1/2 टेबलस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून बिर्याणी मसाला पावडर, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून तिखट मिरची पावडर, 10-12 चिरलेली पुदिना पानं, 1 हिरवी मिरची, मूठभर बिरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा,
अर्धी वाटी पाणी घालून चिकन मंद आचेवर 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या। झाकण काढा, आपलं चिकन मस्त शिजलंय, हलवून घ्या। आता 4 थेंब केवडा इसेन्स, 4 थेंब बिर्याणी इसेन्स घाला। खरं तर केवडा वॉटर घालायला हवं, पण माझ्याकडे इथे केवडा वॉटर नाहीये म्हणून मी इसेन्सचा वापर केलाय। हा बिर्याणी इसेन्स तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये अथवा मॉलमध्ये सहज मिळेल। बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना पानं पेरा, व्यवस्थित मिक्स करून घ्या। झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे दरदरून वाफ काढा। आपली बिर्याणीसाठीची भाजी म्हणजेच बिर्याणी मसाला तयार आहे। आता लेयर द्या। फ्लॅट बेस नॉनस्टिक पसरड भांडं घ्या, नॉनस्टिक नसेल तर पूर्ण भांड्याला आतून तेल किंवा तूप लावून घ्या। एकूण भाताच्या 0.5% राईसचा पहिला लेयर द्या। त्या लेयरवर अशा प्रकारे केशर सिरप, कोथिंबीर पुदिना, बिरिस्ता, चिकन, केवडा पाणी, बिर्याणी इसेस यांचे लेयर द्या। परत राईसचा लेयर द्या, त्यावर पुन्हा केशर सिरप, बिर्याणी इसेन्स, कोथिंबीर पुदिना, बिरिस्ता व सर्वात शेवटी तळलेले काजू पसरवा। झटपट बिर्याणीची माझी ही मेथड तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मसाले व तिखट मिठाचं प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे घ्या। फक्त तांदूळ मात्र मोका फडफडीत म्हणजेच प्रत्यक्षित सुट्ट असायला हवं। तर असं न होता तांदूळ चिकट झाला तर बिर्याणीची सगळी मजाच निघून जाते। फॉइल पेपरने बंद करा, झाकण ठेवा, 10 मिनिटे मंद आचेवर दरदरून वाफ काढा। किती कलरफुल दिसते पहा, नजरेनंच पोळ भरलंय। आपल्या आवडीप्रमाणे तूप घाला, घरभर दरवळी पसरलाय। तांदूळ पहा किती फडफडीत आणि सुट्टा सुट्टा झालाय। आपली बिर्याणी तयार आहे, प्लेटमध्ये ग्रेव्ही किंवा रायत्याबरोबर सर्व करा। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लेयर चिकन दम बिर्याणी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।